अधिक मासात धार्मिक दृष्टीने अतिशय महत्व असलेल्या कमला एकादशी म्हणजेच धोंड्याची वारी निमित्तानं नाथसमाधी दर्शनासाठी जवळपास 1 लाखाहून अधिक महिला पुरुष भाविकांनी शुक्रवारी श्री क्षेत्र पैठण नगरीत मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने अनेक महिलांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे तर अनेक पुरुषांचे खिसे कापले. धोंड्याची वारी निमित्ताने नाथ समाधी दर्शनासाठी जवळपास 1 लाखाहून अधिक महिला पुरुष भाविकांनी आज श्री क्षेत्र पैठण नगरीत मोठी गर्दी केली होती. नाथ समाधी मंदिर गोदावरी मोक्ष घाटावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असताना चोरट्यांनी दिवसाढवळा डल्ला मारलाय. महिलांनी आणि पुरुषांनी दागिने चोरीला गेल्याची माहिती येथील नागरिकांनी एमसीएनशी बोलताना सांगितली आहे. 3 वर्षानंतर अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना येतो. या महिन्यात कमला एकादशी येते. या एकादशीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे. धोंड्याची वारी गोदावरी नदीचं स्नान करून देवदर्शन घेतल्यास मोक्ष प्राप्ती होते आणि पापाचं रूपांतर पुण्यात होतं असं मानलं जातं. शुक्रवारी या धोंड्याच्या वारीसाठी महिला पुरुष भाविकांची मोठी गर्दी पैठण नगरीत बघावयास मिळाली. हजारो भाविकांनी गोदावरी स्नान करून बाहेरील नाथ समाधीचं भक्तिभावानं दर्शन घेतलं. शुक्रवारी पहाटेपासून भाविक मिळेल त्या वाहनानं श्री क्षेत्र पैठण नगरीत दाखल होत होते. नाथ समाधी मंदिराच्या पाठीमागे गोदावरी नदीच्या काठावर महिला आणि पुरुष भाविकांनी स्नान करून रांगेत नाथ समाधीचं दर्शन घेऊन परतीचा मार्ग धरला. जवळपास 1 लाखाहून अधिक भाविकांनी नाथ समाधीचं दर्शन घेतलं असं नाथ संस्थांच्या वतीनं सांगण्यात आलंय. गोदावरी घाट, जायकवाडी धरण परिसर, प्रसादाची दुकानं, हॉटेल्स आदी ठिकाणे भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली होती. वारीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष करून वारीसाठी ग्रामीण महिलांची गर्दी जास्त होती. पोलीस बंदोबस्त तैनात असताना चोरट्यांनी दिवसाढवळा डल्ला मारलाय. महिलांनी आणि पुरुषांनी दागिने चोरीला गेल्याची माहिती येथील नागरिकांनी सांगितले. सोन्याची पोत होती गेली ती. काय झालं तुमचं? 2 मास 40 महिन्याची पोत गेली. काय नाव सांगा काय तुमचं? काय काय चोरी गेलो? 2 लाख मणी. किती तोळे होता? 32 मणी होते आणि 2 जोडते होते. 32 मणी 2 जोडले. मी राहणार बोरगावचा. माझ्या तिच्या डायरी होती पन्नीच्या आतून घरी आणि ओळखपत्र आधार कार्ड आणि पैसे बी होते. त्यापासून माझी चोरी गेली. काय नाही.